असे हे बघ मी असंच जात असतो का बाहेर कपडे बदलून जाणार आहे कपडे बदलायला चाललोय मग जाता जाताना जरा फोन करा डॉक्टर पारसनिसांना आणि साखरपुड्याबद्दल जरा विचारा हे बघ जी गोष्ट मला मुळात पटतेच आहे ती मला पुन्हा पुन्हा सांगून काय उपयोग आहे का मला फक्त एक सांग मुलांना विचारायला पाहिजे की नाही हे गाइस कसे आहात वी आर हॅविंग अ वाद ओव्हर यू गाइस अरे वा मग कंटिन्यू काय आता आम्ही खूप चांगल्या मूड मध्ये आहोत त्यामुळे आम्हाला अजिबात वाद घालायचा नाहीये चल ग सखी जांभळ्या थांब ठीक आहे थांबतो पण आता मी वाद घालणार नाहीये हे बघ त्या दिवशीच आपलं बोलणं अर्धवट राहिलंय की नाही साखरपुडा कसा करायचाय त्या संदर्भात म्हणजे हॉल बुक करायचा आहे की नाही अरे केवढी कामं असतात बाबा आणि हॉल बुक करायचं असेल तर आतापासूनच ते करायला पाहिजे नंतर मिळणार नाही अगं हो आई ओके आपण तिच्या आई बाबांना विचारू आणि डन करून टाकू हा हो की नाही मी हेच यांना सांगते डॉक्टर पारसनिसांना फोन करा पण नाही नाही माझं ऐकायचंच नसतं ना नाही नाही एक मिनिट त्यांना कशाला फोन करायचा बघा मी हिलाई केव्हापासून तेच सांगतोय की आपण मुलांना विचारू पण नाही माझं ऐकायचंच नसतं ना करेक्ट आहे काका क्या बात आहे आई 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 शांत आपण तिच्या आई बाबांना विचारू आणि मग सगळं ठरवू ठीक आहे अरे आपण आई बाबांना विचारत बसलो ना तर घरच्या घरीच अंगठ्या घालाव्या लागतील अगं मग ठीक आहे आता त्यांना जर आवडत नसेल मोठं फंक्शन तर मग नाही करायचं हे बघ मला हवा तसा साखरपुडा करणार नसाल ना तर मला साखरपुडाच नकोय आई ही मुलगी जर अशीच तक्तक करणार असेल ना तर मलाही नको साखरपुडा कॅन्सल अरे काका हा जर माझा ऐकणार नसेल ना तर सगळ्या गोष्टी कॅन्सल करा कशी चिडते बघितलं का त्याला संघात जास्त दात काढू नकोस नाही तर मी दात पाडील अयो ही खरंच पाडेल ना दात आई सॉरी सांग तिला माफ करा म्हणून चुकलं तू सॉरी माफ कर कराटेवाली आहे ती कराटेवाली कर पूर्वी ना एक काय हंटरवाली नावाचा सिनेमा आला होता त्यामध्ये जशी ती फेअरलेस नादिया होती ना तशी तू फेअरलेस मैत्री आहेस थँक्यू अगं आई पाहिलंस का ही मुलगी आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्याशी प्रेमाने वागत होती आणि आता बघ मला दात पाडायच्या गोष्टी करते काका त्याला सांगा प्रेम अजूनही तसंच आहे फक्त राग आहे आई एक मिनिट भांडू नका रे बाबांनो तुम्ही ब्रेकडाऊन करता सारखं हो काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका ब्रेकडाऊन वगैरे काही होणार नाहीये कारण आपला डिसिजन झालेला आहे साखरपुडा जोरदार करायचा पण मग तुझे आई बाबा आई बाबांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका काकू मी बोलते आई बाबांशी ओके पण साखरपुडा धूम धडाक्यात करायचा तुम्ही गडबडीत आहात का म्हणजे तुम्ही लोक सगळे बिझी असताना म्हणून म्हटलं नाही गडबडीत नाहीये म्हणजे गडबडीत आहे मी पण 2 मिनिटं बोलू शकते मी काही क्रिटिकल नाही ना काय आहे क्रिटिकल म्हणजे अर्जंट काही तातडीचं नाही ना जरा पटपट बोला ना नलिनी दाते गुरुजींनी तारखा सांगितले तुमच्या कानावर घालायच्या होत्या म्हणजे हॉलचं बुकिंग करता येईल एक मिनिट मी इतकीही घाईत नाहीये जर असा अवकाश सांगा मला काही कळलं नाही दाते गुरुजींनी तारखा सांगितलेल्या होत्या त्या तुमच्या कानावर घालायच्या होत्या म्हणजे हॉलचं बुकिंग करता येईल कळलं हॉल बुकिंग हॉल बुक करायचंच आहे का त्या दिवशी आपलं काहीतरी वेगळं ठरलं होतं ना नाही म्हणजे हो म्हणजे मैत्रीच तसं म्हणाली ना तुमचं काही बोलणं नाही का झालं नाही बोलली मैत्री ऍक्च्युली मैत्रिणी खूप ट्राय केला असेल मला फोन करायचा गेल्या 2 दिवसांमध्ये पण मीच खूप धावपळीत आहे त्याच्यामुळे फोन लागला नसेल हा नाही म्हणूनच सर मी सांगते ना तुम्हाला म्हणजे दाते गुरुजींनी ज्या ज्या तारखा सांगितल्या ना त्या सगळ्या मी लिहून ठेवल्या तुम्ही घेता का वही पेन्सिल मी पटपट मी सांगते ते उतरवून घ्या
एक मिनिट नलिनी, आपण जरा नंतर बोलूयात का? मी ओटीत आहे. अगो बाई, ओटी कुठल्या देवीची? व्रत केलंय, उद्यापन आहे आज. नलिनी, ओटीत आहे मी, म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये आहे मी. ऑपरेशन आहे? अय्या, तुमचं ऑपरेशन आहे? मी येऊ का मदतीला? मला काहीच नाही झालंय, मी ऑपरेशन करायला निघालीय. नाही नाही, माझी मस्करी नका करू. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही ऑपरेशन नाही करत, तुम्ही भूलतज्ञ आहात. नलिनी, मी जरा वेळाने करू का फोन? मी नंतरच करते फोन, जरा थोडीशी बिझी आहे मी. हा ओके, बोलू मग. हॅलो, हॅलो, अय्या ठेवला. आदिल, अरे काय होत आहे? काय नक्की तुला विश्वास बसत नाहीये का मी आले ते म्हणून? आदिल, 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 फ्रेंड्स झोन प्लीज विसरू नकोस. मित्रांची आतुरतेने वाट बघू शकतो. हो हो, अगदी सॉरी. हा कसं आहे, मला फार मित्र नाही आहेत त्यामुळे मला फार कळत नाही रे यातलं. फार मस्त वाटत मला इथे, एकदम फ्रेश. आणि तू फार सुंदर निगा राखतोस या सगळ्या रोपांची. हो रे बाबा, तू तू आहेस प्रेम. ए पण नाही, खरंच बरं झालं मी आले ते, कारण कसं आहे आज मला तसाही ऑफ होता आणि मी म्हटलं तुझा मेसेज आला तर चला जाऊया. घरी बसून नाहीतरी मी वाचतच बसले असते. मी इथेच रेंटवर फ्लॅट घेतलाय. आम्ही तिघी मिळून राहतो, दोन रूममेट्स आहेत मला. त्या आपल्या टिपिकल आयटी इंजिनियर, त्यांना ना रुटीन सोडून काहीच नसतं. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त पुण्यात मला कोणीच मित्र नाही आहे, त्यामुळे. पण तुमचा ग्रुप आवडला मला, फन्नाट आहे. डोक्यात जात नाही रे, चांगले आहेत. पण त्यांना मी सिरियस वाटत असेल ना? नाही सिरियस नाही, पण जरा अशी गंभीर वाटली होतीस. राम राम छोटे सरकार, राम राम छोटी मालकीन. हे जोजीता बाई सिकंदर आहे ना? त्यात नाही का आमिर खान त्या मुलीला पटवायचा प्रयत्न करत असतो आणि मग ती दोघं मित्र येऊन त्याला ते असं सगळं म्हणतात. करेक्ट करेक्ट. तू इथे आहेस माहिती असत तर आम्ही आलो नसतो. तुम्हाला काही बोलायचं असेल तर. पण पण आता आलोय आलोय. पण हॉस्पिटल मध्ये आहे, तिच्या हाताला प्लास्टर लागलाय, काही सांगायची पद्धत बिद्धत असते की नाही वर आम्हालाच विचारतो. ओ काय हे, काय करता रे तुम्ही असं? मैत्रीच्या हाताला प्लास्टर? तू ब्रेकअप.